पवार बोलत आहेत, थेट पाहूयात. पश्चिम बंगाल तिथं काही घडलं त्याच्या फरक महाराष्ट्रात होती असं कधी वाटेल. तसं मी खोल्यात जाऊ इच्छित नाही, पण आजच्या परिस्थितीमध्ये समाजाच्या सगळ्या स्तरामध्ये एक वाक्यता आणि सामंजस्य याची अतिशय गरज आहे. आणि जे काही घडलं काही ठिकाणी महाराष्ट्रात ते राज्याच्या समाजाच्या हिताचे नाही. आज शांततेची गरज आहे आणि ती शांतता शासन करायची असेल तर समाजकारण, राजकारण या सगळ्या क्षेत्रातल्या लोकांनी संयमाचा पुरस्कार करावा आणि शांतता कशी राहील याबद्दलची खबरदारी घ्यावी एवढंच मी आज बोलू इच्छितो. शासनाचं धोरण, शासनाची कारवाई, गृह खात्याची जबाबदारी, त्यांची कारवाई याचा भाष्य करता येईल, पण आज मला शांतता आणि सौहार्द याचं महत्त्व जास्त वाटतं आणि म्हणून त्याच्या अन्य बाबा ज्या आहेत त्याचं मी भाष्य करू इच्छित. मनुला देशातल्या प्रकारे इतर करण्याचं काही कारण नाही. त्यामुळं जे कोणी यामध्ये सहभाग घेत असतील माझं आव्हान त्यांना हे आहे की आपण अन्य देशात काही झालेल्या गोष्टीच्या साठी आपल्या देशामध्ये सर्वसामान्य लोकांचं जीवन संकट असेल असं काही करतात. अरे बोन काढा, बोन काढा. नाशिक आणि संभाजीनगरमधील राड्याच्या घटनेनंतर आज शरद पवारांनी शांततेचं आवाहन केलेलं आहे. सर्वांनी शांतता राखावी अशा प्रकारचं आवाहन शरद पवार यांनी केलेलं आहे. भाषण देत असताना सर्व देशाच्या निवडणुका एका व्हाव्यात, सर्व देशाच्या निवडणुका एका वेळी व्हाव्यात या भागाची भूमिका मांडली आणि ती भूमिका मांडून 12 तास नाही गेले तर आपल्याला ऐकायला मिळते की जम्मू काश्मीरची निवडणूक घ्यायची झाली, हरियाणाची झाली, झारखंड आणि महाराष्ट्राची झाली. सर्व देशात एका वेळी निवडणुका घ्यायचं धोरण प्रधानमंत्री मांडत असताना महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या संबंधी त्यांचा हा निर्णय एक प्रकारचा विरोध झाला असे यापेक्षा आणि काय सांगायचं.